डाळिंबाच्या पाच अवस्थांमध्ये प्रत्येक अवस्थेमध्ये टेम्परेचर, आर्द्रता आणि सूर्यप्रकाश हा वेगवेगळा पाहिजे असतो. साधं सोपं बोलायचं झालं तर कोणत्याच डाळिंब बागायतदाराला ढगाळ वातावरणामध्ये सूर्यदर्शन न होतानी मादीकळी निघत नाही आणि सेट पण होत नाहीये. कितीही औषध मारा आणि कितीही फवारे करा त्याने काही होत नाहीये. म्हणून शेती करत असताना फक्त डाळिंबाची शेती नाही, थोडस आपल्याला सूक्ष्म लेवलला जायचंय, मायन्यूट लेवलला जाऊन विचार करायचा आहे. किती मायन्यूट लेवलला? एक गव्हाचा दाना टाकला तर त्याच्यापासून आपल्याला 10 ते 15 ओंब्या येतात आणि एका ओंबीमध्ये किती गहू असतात, म्हणजे एका दाण्याचे किती गहू झाले. ज्याच्यासाठी आपण काहीच केलेलं नाहीये, आपण शेतीत करतो पण आपल्या घराच्या बाजूला टाकलं तर त्याला येणारच की नाही येणार आहे. म्हणून मनुष्य प्राणी हा ह्या सजीव सृष्टीसाठी एक नंबरचा बोगस आहे, कस सूर्यप्रकाश, पाऊस किंवा जमिनीतून पाणी आणि टेम्परेचर. सूर्यप्रकाश आल्यामुळे जे तापतंय ते टेम्परेचर, हे झाले तुमचे सोर्सेस. आणि या सोर्सेसला तुम्ही वापरता आणि तुमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी अन्नधान्य तयार करता, तुम्हाला घर बांधण्यासाठी लाकडं तोडता, तुमचं अंग झाकण्यासाठी कपडे शिवताय. कुठून आलं हे सगळं? आणि जिथपर्यंत तो थांबला नाही तर त्यांनी या पृथ्वीला खोदलं, तिच्या मधून आतमधून लोह काढलं, स्टील काढलं, सोनं काढलं, फर्टिलायझर काढले, केलं की नाही केलं? हे झाले सोर्सेस आणि हे झाले रिसोर्सेस. आपले कपडे, आपलं अन्न, हे झाले रिसोर्सेस. सोर्सेस पासून आपण बनवले आपले रिसोर्सेस. आणि ही जेवढी क्रिया नैसर्गिक झाली असती तेवढे ह्या पृथ्वीला त्रास आपण दिला नसता. पण आपण भोगापायी, गाड्या पाहिजे, एसी पाहिजे, रोड एक नंबर पाहिजे, पोटातलं पाणी नाही हल्लं पाहिजे. अरे राजे महाराज आपले इथून तिथपर्यंत घोड्यावर जायचे, पाणीच नव्हतं हलत, पूर्ण अंग हलत होतं त्यांचं, तेव्हा ते तेवढे तंदुरुस्त होते. पण आपलं आता पोटातलं पाणी नाही हल्लं पाहिजे, ही लक्झरी आपल्याला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण हिला पोखरून काढतोय, हिला पूर्णची पूर्ण वाळवंट बनवायला सुरुवात केलेली आहे. क्लिअर? अजून एक उदाहरण देतो, चला. माझा जन्म, माझे आई वडील दोघ एकत्र आले आणि दोन अंडे, एक आईच आणि एक बापाच, डोळ्यांनी न दिसणारे एकत्र येऊन आईच्या पोटात 9 महिने 9 दिवस मी राहिलो. आणि बाहेर येताना 3 किलोचा आलो, 2.5 किलोचा आलो आणि आज 80 किलोचं धड तुमच्या समोर आहे. हॅलो. आणि ते फक्त धड समोर नाहीये, जसं माझं नाक आहे तसंच माझ्या बापाचं नाक आहे, जसं माझा पेहराव आहे तसंच माझ्या बापाचा पेहराव आहे, जसं माझी स्किन आहे तशीच तिची आहे. जिथं दात यायचे होते तिथंच आले, जिथं हार्ट यायचं होतं तिथंच आलं, जिथं पायाचे जे बोन यायचे होते तिथंच आले. कोणतंच 1 मिलीमीटरने सुद्धा माग पुढे नाही हो. मीटरचा सुद्धा फरक नाही, येते लक्षात येत आहे. आणि आपण जे आधार देतात, जाड मुळं स्टोरेज करतात, असे दोन प्रकारची मुळं जमिनीच्या